अनन घोड़ा पाजे घेऊया का विकत एक घोड़ा घेऊया कुठला घेऊया याचं नाव काय याचं नाव काय घोड़ा किती लाय रे घोड़ा अरे बाबा बाजू हां हां जाणत आहे बघ टच केले आपण त्याला देवगा चल लोक एन्जॉय बघा भारी करतोय ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे नागाव बीचला। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही कुठे राहत होतो अलिबागमध्ये। आम्ही जिथे राहतो तिथपासून नागाव बीच एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आता मी बाईकनी चाललो आहे तिकडे। नागावला जाणारा हा रोड आहे ना, मी जेव्हा जेव्हा कधी आलो याच्या अगोदर पण तेव्हा पण हा रोड ना नेहमी खराबच असतो। तर कारण मला अजून काही कळलं नाही पण आजूबाजूला तुम्ही दृश्य बघू शकता। बाजूला मस्तपैकी रिसॉर्ट्स वगैरे आहेत वेगवेगळे आणि पुन्हा नाडीची आणि सुपारीची झाडं वगैरे आहेत खूप छानपैकी। आणि आम्ही लवकरच चाललो आहे, आता बरोबर वाजले 4:05 झालेत। लवकर जाण्याचं कारण काय माहिती आहे, जसं जसं अंधार होतं तसं गर्दी जास्त वाढते आणि आमच्याबरोबर लहान मुलं पण आहेत म्हणून म्हटलं की लवकरात लवकर जाऊन मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद आणि मस्तपैकी बीच बघावं। नंतर गर्दीमध्ये मग एवढी मजा करायला मिळणार नाही आणि सूर्यास्त होतो आहे ना तोपर्यंत मस्त झालं, दृश्य पण छान दिसत आहे बघायला। या व्हिडिओमधून मित्रांनो आपण नागाव बीच व तिथे आजूबाजूचा परिसर पाहण्याचा प्रयत्न करूया आणि बीचवरती कोणकोणते जे गेम वगैरे आहेत ते पण पाहण्याचा ह्या व्हिडिओतून प्रयत्न करूया। जास्त वेळ न करता मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून घ्या। तर मित्रांनो आम्ही आलो आता नागाव बीचला, तुम्हाला बघतो आज गर्दी बघ इथे बघा थोडं गाड्या लागले पार्क लागलेत इकडे साईडला मच्छी बिच्छी पण विकतात ते पण तुम्हाला दाखवतो आजूबाजूला बघा। आज खूप गर्दी आहे इकडे कोलिंग सुका कोलिंग वगैरे काय ते सुका कोलिंग वगैरे कोंबील आहेत असे वगैरे आणि पुणे हे पार्किंग इकडे साईडला हां पुणे इकडे सगळे विकायला बसले ते बघा आलेला छानपैकी बांगडे वगैरे। आता आपण इथून एंट्री करूया तिथे प्राणी त्यांनी थांबला आहे त्याला पण भेटूया आपण हा बघ प्राणी चल तिकडून त्यासाठी जाऊया फुल चार्ज। आता ह्यांना बोललो मी ह्यांना चप्पलच घालू कारण का आम्ही मगाच्या त्या दुसऱ्या बीचवरती गेलो तर पूर्ण वाळूळ झाली होती म्हणून आम्ही विचार केला की हे करूया। अशा पद्धतीने चाललो आहे स्पंदनला घेतला खांद्यावरती आणि आम्ही चाललो आहे तर बीचवरती। लवकरात लवकर आलो आहे कारण त्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, कारण का आज हा दिवस खूप छोटा आहे। हां मच्छी विकतात ना, वाव इकडे हे दाखवत होतो मच्छी वगैरे विकतात मांगडे वगैरे वाव मस्त मस्त ना सगळी मच्छी आहे बघ किती भारी भारी वाटते मच्छी आहे। जाताना घेऊन जाऊया आपण ठीक आहे ओके तू खाणार ना मच्छी हे बघ घोडा गाडी पण आहे इकडे इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी भरपूर आहे मित्रांनो। तेव्हा इथे काहीतरी असं दिसतं बलून वगैरे बलून राईडवर पण आय थिंक सो आहे पण इकडे तुम्ही बघू शकता घोडेस्वारी भरपूर इकडे घोडा आहे उंट आहे इकडे आणि बऱ्यापैकी क्राऊड आहे वाव बघू शकता हा बीचचा क्राऊड घोडा आहे हां आधी पाणी पाण्यात जाऊन येतो काय हां येतो जरा पहिले मी आता आलो ना जस पहिले इथे पाण्यातून जाऊन येतो हां नंतर येतो तुमच्याकडे येतो ठीक आहे। काय रेट चाललाय सध्या मोठ्याचे घेणार ना किती 4 जण आहे समजा हां पण गुगल पे फोनपे आहे ना हां ठीक आहे येतो मी तुमच्याकडे येतो हां इकडचा रेट चालू आहे सध्या ते घोड्याचा 100 रुपये पर पर्सन आहे पण ते कमी करतात म्हणून बोला। इथे फोटो सेशनसाठी आहे बघा बाजूला असं दिल टाकलं आहे त्याच्या आतमध्ये सेल्फी ते सेल्फी म्हणणं आहे तिथं है ना अशा पद्धतीचा बीच आहे भारी बीच आहे इकडे इकडे आणखी पुढे पण बघू शकतो तिकडे गाडी बिडी पण छान पैकी हे बघा ऑसम ऑसम एक्सपिरियन्स आहे मित्रांनो खूप भारी आहे एकदम भारी वर्षे कपल लोक वगैरे आले तिकडे एन्जॉय करायला तिकडे बलून राईड बघा तिकडे समोर दिसत असतो पाण्यामध्ये त्या साईडला आहे आणि ह्या साईडला बघा इकडे हा पूर्ण मोठा बीच आहे एकदम सुंदर बीच आहे त्या साईडला उंट आहेत बघा तिकडे 2 उंट दिसत असेल
साइडला म्हणतात इकडे असे झेंडे लागून वगैरे जे अंतराजाचा झेंडा लावलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा हे बघा अशा पद्धतीने आणि हा बीच आहे हा क्राउडेड बीच आहे आणि खूप फेमस आहे अलिबागमधला कारण मुंबईपासून जवळ आहे कारण का हार्डली तुम्ही बघायला गेलात ना 100 किलोमीटरचा आहे डिस्टन्स वगैरे आणि मी बघा अशा पद्धतीने घेतला स्पंदला खांद्यावरती आणि चाललो आहे कारण का ज्यामध्ये पाय रुततात थोडी वाळू आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे पाय वगैरे रुततात त्या करता अशा पद्धतीने आजूबाजूचा बघा बघू शकता परिसर बघा असं आहे आणि मागेकडे पडले मी आणि रुपाली ते फ्रेंड तर गेलं काय माहीत नाही असं वाटतं एक्सपिरियन्स चला खाली जाऊ तो तुला आई ग हा येतो येतो नंतर बघा इथे बाजूला घोडे वगैरे बऱ्यापैकी राईड आहेत बघा तुम्ही इथे त्याची त्या राईडची जर तू बुकिंग करायचं पाहिजे इथे बुकिंग आहे इथे साईडला त्या बीचवरतीच आहे आणि इकडे हे घोडा गाडी आहे इथे ते 100 रुपीज पर पर्सन आहे इथे आणि छोट्या मुलांचे असेल तर 50 रुपीज आहेत आणि त्या साईडला मग ज्याचे असे बोट बीट आहेत भरपूर आहेत स्पोर्ट्स भरपूर आहेत पण बघा आम्ही आता पाण्यामध्ये आलो एंट्री करत आहे सध्या लहान लहान मुलगा खेळतात मस्तपैकी छानपैकी आणि आम्ही पाण्याच्या दिशेने चाललो आहे पुढे आणखीन वा कसं वाटतंय भारी एक नंबर मजा येते ना मग म्हणून चप्पल होती घातली बघा बरेचशे फॅमिली आहेत आणि आता आम्ही लवकर आलो त्याचं कारण काय माहिती आहे नंतर खूप क्राऊड होणार जसं संध्याकाळ होत जाते ना तसे जास्त जसं क्राऊड येतो आहे मस्त नाही हवा पण चांगली सुटली संध्याकाळची एकदम हे बघा हे सेफ्टी गार्ड्स वगैरे घालून आहेत हे लोक हे करतात बोटिंग करतात अशा पद्धती बोटिंग बिटिंग आहे ते ह्या समोरच बघा याचे बनारा राईड आहे तिकडे हे बघा छोटी मुलगी पण हे प्रणितची हा आमचं स्पंदन आणि दक्ष जरा पाण्याला घाबरतो त्यामुळे दक्ष इकडे आहे बाय हे बघा घाबरत नाही बघा फुल एन्जॉयमेंट ए हाय बाय 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 बघा घाबरत नाही बिलकुल बंदन हाय चला पाण्यामध्ये चला पाण्यामध्ये हाय पल्लवी हाय स्पंदन बघा केवढा मोठ्या पाण्यामध्ये आलाय स्पंदन एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये पल्लवी कसं वाटतं पल्लवी मला हॉरिबल एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम एवढ्या पाण्यात आली आहे मला पाण्यात भीती वाटते आणखी एक राईड बघा इथे एक नंबर खतरनाक राईड आहे कसला पळवते बघा आयुष्य पत अरे बापरे टक्कर झाली असती हे बघा भाई आणखी एक राईड आहे या राईडचं नाव काय बोलू राईड ना बनारा राईड हा आपला ऑलमोस्ट आला इथपर्यंत हां हां जाणत आहे बघ टच केले आपण त्याला हे बघा चला लोक एन्जॉय बघा भारी करत आहेत ते बनारा राईडवाले तिकडे आणखीन एक चार राईड आणखी एक छोटीशी बोट आहे मस्त आहे चला आता जाऊया आपण बाहेर राहू ना सोड द्या पाण्यामध्ये सोडशील तेव्हा घाबरणार भीती काढ घालून टाकायची मुलांची मजा आली स्पंदन हा बघा स्पंदन पाण्यामध्ये आमचा चला फक्त गणपती विसर्जनाला जातो आम्ही पाण्यामध्ये गणपती विसर्जनानंतरचा हा एक्सपिरियन्स आहे नागाव बीच बोलतो ह्या बीचचं नाव नागाव बीच मित्रांनो एक नंबर बीच आहे वातावरण चांगलं आहे एकदम आणि मस्त की सुरूची झाडं आजूबाजूला नारळी वगैरे भरपूर आहे तिकडे मी घोडागाडी राईड घेतलेलं आहे 1 किलोमीटरसाठी हे लोक पर पर्सन किती 100 रुपये घेतात ना आणि छोट्या मुलांचे 50 रुपये घेतात मग थोडं बार्गेनिंग करायचं कमी जास्त करतात आपली मराठीच पोर आहेत सगळी आणि छानपैकी बघा भारी भारी वाटतं आहे स्पंदन कसं वाटतं आहे हा आपला भाऊ आहे बघा हा तिथे तुम्हाला भेटेल इकडे बीचवरती कधी पण आणि इकडे रुपाली तिची बाळ छोटंसं आणि इकडे पल्लवी हाय दक्ष जरा घाबरतो असं स्टंट करायला पण आमचा स्पंदन बघा स्पंदन फुल एनर्जेटिक स्पंदन हाय करो हाय पब्लिक घोडे को आता घोडा बघूया कसे पळतात एक नंबर एक एक किलोमीटरची राईड असते चालेल नाही मला नाही मला चालेल आपल्याला काय घाई नाही आपले घोडे एक छोटा मोठा आहे काय घोडा आहे का घोडी आहे दोन्ही घोडा आहेत आणि काय खातात काय खातात काय जनावर खायला लागतो कुठे राहिला तू मित्रा इथलाच गाव लागे हे एक छोटा मोठा आहे ना पण नाव काय मित्र तुझं मितेश हा बघा भाई मितेश भाय फुल छाग आहे मितेश भाई आपला घोडे बघ कसे पळतात एकदम भारी वाटतं एकदम भारी वाटतंय भारी वाटतं ना एकदम
पुढे दोन घोडे बाबा येतात आणि मागे बघा मागे आणखी एक फॅमिली इकडे बघू शकता मी आता हरिटर मारतो रे बाई मारी 1 किलोमीटरचे राईड असते मित्रांनो पण भारी असतो बघा एक नंबर तुला भीती नाही वाटत हा काय तुला भीती वाटते नाही वाटत याला नाही भीती वाटत लबरी टायर असतो हा मितेशला बघून ठेवा आपला बार्गेनिंग करतो छान पैकी घोडे एकदम गारटलीत पोर एकदम भारी आता पाण्यातून बघा पानी कस मिलते पब्लिक वाड़ चल जस का गर्दी आती मित्र साजा नर गर्दी साचा नर क्षमता लोग घोड़ा पाजे घे क्या विकत एक घोड़ा घे कुछ घेना कि रे घोड़ा हा वहा 20,000 रे हा दोन है दोन राइड थांबली नागाव बीच वरती बस जम्पिंग राइड पे एक छान पैकी आमच स्पंदन करते ओवी है मुलगा सनी मन मुलगा इधे बघू शकता हाँ हाँ तो ये शॉल है गूगल पे वगैरह होता है इतने कभी नेटवर्क का इश्यू जरा चेक करूँ घया फिर बाकी कहीं मस्त एन्जॉय कर मतलब फैमिली जर घून अल तुम्हें तो फैमिली साथ एंटरटेन सब उमटे पे तुम्हें बैठ बॉय चल हाँ तू ना खेल का तुझा है अच्छा तुझा है वाह वाह एक नंबर फुल पैसे वसूल ए वा किती बाबू आले आता